रोड कसा आहे तुमचा? मी कसा कॉल उचलणार? आतमध्ये बाथरूम मध्ये साप आहे आणि तू बाहेर यायला बघायला लागलाय. आतमध्ये गेल्यानंतर पकडणार कोणताही माहित नाही, शक्यता दिगोडची आहे. बघूया कोणता साप आहे. आणि 4 दिवस झाले इथं आलेलो आम्ही पण इथे सापडला नाही. मला समजत नाही दिवड साप कशा काय सापडते. कॉल वर काय नाही एवढी मोठी काठी नको दादा. जागाच नाही काय? बघतो कसं चावायला यायलाय. Thank you.
पक्ष्याची सिस्टीम आणि बाथरूम मध्ये पाण्याचा जिथे एरिया असतो ना तो तिथं हा साप असतो. आणि इथं तर सगळं रानात पाणी, कारण पाऊस पडतोय ना त्याच्यामुळं इथं आजूबाजूला जास्त पाणीच आहे. रोड पण असा पाण्याचा आहे. साईडला कॅनल आहे, म्हणजे कॅनलचं पाणी येते. आणि शेतामध्ये पण इथं पाणी लागते पाऊस आल्यामुळं. आणि हा विरुळा साप आहे आणि हा शक्यतो पाण्यात राहणारा साप आहे. विहिरीत जो असतो ना तो मग हा बाथरूम मध्ये येऊन बसलेला. यांना तो दिसला परवा पण आम्ही इथं बघा सगळं, म्हणजे सापांना तुम्ही राहायलाच केले साई जरा हे करा. तर याच्या खाली साप बेडूक वगैरे असतात ना, त्याच्यामुळे येत राहतो साप. इथं पण ना परवा आलेला तेव्हा सापडला नाही ना, आणि आज हा दिवस साप सापडला. तेव्हा कोणता होता साप दिसला नाही, पण आज तर हा दिवस साप आहे सापडलाय. आणि यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप वाचवा.